अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यात वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन केले असून त्यानिमित्त आज वंदन मातृभूमी प्रतिष्ठान जामनेर वाकी खुर्द ग्रामपंचायत आणि डॉक्टर उल्हास पाटील गोदावरी फाउंडेशनच्या विद्यमाने वाकी खुर्द येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवकचे कर्णबारी वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाडे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। या महाआरोग्य शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला। जय शिवराय। वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वर्षी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महाआरोग्य तपासणी शिबिराचा सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे। जसा कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये आहे तसाच कार्यक्रम काल शेंगोळा येथे झाला, उद्याच्या दिवशी कोंढापूरला असेल, परवा गारखेड्यामध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कॅम्पची योजना आम्ही वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली आहे। काही ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरं होणार आहेत, हे शिबिरं झाल्यानंतर त्याचं योग्य निदान व्हावं, काही डोळ्याचं ऑपरेशन असेल, पोटाचा काही विकार असतील, सांध्यांचं काही असेल, गुडघ्यांचं काही असेल, तर त्या सर्व विषयांवर योग्य ती आपल्याला या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन हे डॉक्टरांच्या माध्यमातून होणारच आहे। परंतु आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, व्यक्तिगत अडचणी असतील, त्यासुद्धा आपण या ठिकाणी डॉक्टरांना सांगायच्या आहेत। मला कोणत्या पद्धतीचा त्रास होतो, काय अडचण आहे ते सांगितलं तर आपल्याला या सर्व आजारांवर योग्य ते निदान डॉक्टरांच्या माध्यमातून करता येईल। जनसेवा हीच नारायण सेवा या उक्तीनं समाजामध्ये भरपूर लोक काम करत असतात। या वंदन मातृभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमाची योजना अशीच आहे, म्हणजे समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजातल्या सर्व लोकांना योग्य दिशेनं आपल्याला न्यायचं आहे तर त्यांची तब्येत सुद्धा चांगली पाहिजे। देश जर बलवान करायचा असेल तर देशाचा प्रत्येक नागरिक बलवान झाला पाहिजे, तो सशक्त राहिला पाहिजे, त्याची तब्येत चांगली राहिली पाहिजे, त्या पाठीमागचा उद्देश या फाउंडेशनच्या माध्यमातून वंदन मातृभूमीच्या माध्यमातून आम्ही करतोय। आज मी आपल्या सर्वांना एवढं सांगेल की ज्या पद्धतीनं आता आपण इथं आलेला आहात, आपण आपल्या घरी जाल आपली तपासणी झाल्यानंतर, तर जे कोणते नागरिक किंवा माता बंधू भगिनी असतील त्यांना सर्वांना सांगा दुपारी 3 वाजेपर्यंत डॉक्टर या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपली तपासणी करून घ्या। या सर्व कार्यक्रमामध्ये गोदावरी फाउंडेशनकडनं जो डॉक्टरांचा स्टाफ आलेला आहे मी त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली तपासणी करण्यासाठी आलेला आहात, तुमचं सुद्धा स्वागत करतो। एकूण या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जे जे कार्यक्रम आपल्या तालुकाभरामध्ये होत आहेत त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर एक आहे, त्यासोबतच काही ठिकाणी व्याख्यानांची योजना आहे, काही ठिकाणी कीर्तनांची योजना आहे, काही ठिकाणी लहान मुलांच्या स्पर्धा परीक्षांची योजना आहे, चित्रकला स्पर्धेची योजना आहे, असे भरपूर कार्यक्रम हे जे मागे दिसतंय तुम्हाला बॅनर लावलेलं त्याच्यावर वंदन मातृभूमी प्रतिष्ठान असा उल्लेख आहे, त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे सर्व काम देशभर आपल्या तालुकाभरामध्ये करतोय। त्याच निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या शिवजयंतीच्या शुभेच्छा सुद्धा देतो आणि आपलं आरोग्य निरोगी व उत्तम राहो या सुद्धा शुभेच्छा देतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।